सगळ्यात महाग वीज कोणाची? पर युनिट अदानीची. त्याच्यामध्ये तुमचे लॉसेस कमी असले पाहिजे आणि तुमची जी लोकांची रिकव्हरी आहे ती जास्त असली पाहिजे. हे आंदोलन शांततेपणे करावं ही आमची सुरुवातीपासून भूमिका आहे. काँग्रेसचं आंदोलन कधी हिंसक होत नाही. काँग्रेस शांतता मानणारा पक्ष आहे. धनधाड्यांना लोकांना फायदा करणारं सरकार झालेलं आहे. बिल त्या ठिकाणी दिलं नाही तर लगेच त्या ठिकाणी पोलीस जातात आणि वीज काढण्याचं काम करतात. मेट्रोचं काम पण अदानींना आणि सगळा भुर्दंड कोणाला तर मुंबईकरांच्या आणि सर्वसामान्य आणि गरीब माणसाला. सगळ्यात महाग वीज कोणाची? पर युनिट अदानींची. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की गरिबांच्या खिशामध्ये हात घालून एक स्मार्ट मीटरच्या नावाखाली एक ग्रुप निर्माण केले ते त्वरित रद्द केलं गेलं पाहिजे ही मागणी आम्ही केली. आणि तो दर मुंबईच्या ग्राहकांनी का घ्यावी? मुंबईची 120 वर्षाची परंपरा असलेली BHTला जे आहे त्याला खाजगीकरण करून अदानींना आदान म्हणून देणार आहेत का? हा सुद्धा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. आम्ही त्यांना प्रश्न असा विचारला की स्मार्ट मीटरच्या नावाखाली हे जे कॉन्ट्रॅक्ट अदानींना देण्याचे झालेले आहे तर ते स्मार्ट मीटर संकल्पना का आली? कारण त्यांचं म्हणणं असं होतं केंद्र सरकारचं की त्याच्यामध्ये तुमचे लॉसेस कमी असले पाहिजे आणि तुमची जी लोकांची रिकव्हरी आहे ती जास्त असली पाहिजे. जेव्हा की BHTची रिकव्हरी आणि लॉसेस हे सगळ्यात चांगले आहेत. ते एक नंबरचं काम करतात. परंतु त्या यंत्रणा काम न देता 1800 करोडचं कार्यक्रम केल्याचं काम हे अदानींना दिलेलं आहे. ताब्यात घेतलेलं आहे आणि म्हणून आता आम्ही पोलीस स्टेशनला सांगत आहोत की कार्यकर्त्यांनी काम व्हावं. हे आंदोलन शांततेपणे करावं ही आमची सुरुवातीपासून भूमिका आहे. काँग्रेसचं आंदोलन कधी हिंसक होत नाही. काँग्रेस शांतता मानणारा पक्ष आहे. आणि विनंती करतोय परंतु दुर्दैवाने आमच्या कार्यकर्त्यांना इथे येऊ दिलं गेलं नाही. आमच्या गाड्या त्या ठिकाणी थांबवण्याचं काम झालं आणि ज्या तऱ्हेने आम्हाला आज वागणूक दिली गेली सर्वसामान्य मुंबईकर आमच्या भूमिकेशी सहमत असेल. धनधाड्यांना लोकांना फायदा करणारं सरकार झालेलं आहे आणि सर्वसामान्याचा आवाज आणि सर्वसामान्याचे पैसे हे लोकांच्याकडे देण्याचं काम या सरकारचं सुरू आहे. आम्ही सातत्याने बोलत राहणार. आम्ही लढाई देत आणि समोरकडून तुम्हाला आश्वासन काही दिलं का नाही या निवेदनात तुमच्या माध्यमातून? सरकार पण जाणार. आम्ही सरकारकडे पाहिजे मुद्द्या देणार केला पाहिजे. 30% जे आहे ते वीज बिलामध्ये वाढ झालेली आहे. तुम्ही जर सर्वसामान्य माणसाला विचारता आज प्रश्न पडलेला आहे. आज एक दिवस जर अडाणींच्या महिन्यामध्ये समजा जर बिल त्या ठिकाणी दिलं नाही तर लगेच त्या ठिकाणी पोलीस जातात आणि वीज काढण्याचं काम करतात. आम्ही त्यांना तोही प्रश्न विचारला. गरीब माणसाचं मध्यमवर्गीय माणसाचं प्रकार 10 च्या ऐवजी 15 तारखा झाला तर त्याच दृष्टीने वीज काढण्याचं काम करतात. हा गरीब माणसासाठी अन्यायकारक आहे आणि म्हणून ही लढाई आम्ही मागे पण लढत होतो. येणाऱ्या काळामध्ये पण लढणार. आंदोलनाच्या माध्यमातून लढणार. आमच्या असेंब्ली सुद्धा विरोधी पक्ष नेत्यांनी आणि वरच्या हाऊसमध्ये आमच्या नेत्यांनी बोलण्याचं काम केलेले. संसदेमध्ये सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडणार. 12,000 रुपयाचा स्मार्ट मीटर कोणासाठी तयार केलेला आहे आणि हे सगळं वीजचं षडयंत्र जे तयार केलेलं आहे ते कोणासाठी केलेलं आहे? ते एका अडाण्यासाठी करण्याचं काम झालेलं आहे. आणि आमच्या मोर्चाला आज या ठिकाणी अडवण्याचं का काम झालं तर ते अंबाणींसाठी झालेलं आहे. हा मुंबईकरांचा गरीब पाणी त्या ठिकाणी असलेला महत्त्वपूर्ण आवाज आम्ही या ठिकाणी सातत्याने बोलत राहणार. लोकांचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही. लोकांचा आवाज असाच रस्त्यावर येईल. अडाणी आणि अंबाणी. आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट.